नमस्कार मित्रांनो, काय झालंय काका? पूजाला काय झालंय? डेंगू झालाय का? सुट्टीला डेंगू झालाय. दोघींना पण डेंगू झालाय. पूजा गोळ्या खाते का? काय खाते? रात्री पांडूची तिची तक झाली ना, ती गोळ्याच खाय ना. काय ऐका नाहीच मित्रांनो, पण मी काल गेलतो तिथं, तर तिथं गेल्यानंतर पांडू मला म्हणला, भावा मी म्हणलं खरं टेन्शन मध्ये बसला, म्हणलं बघ केला का, म्हणलं गेला ना का पूजेला, अक्कलच नाही. म्हणलं काय झालं? गोळ्याच खाय नाही बाबा. मी म्हणलं गोळ्या खाय नाही म्हणजे ही कसला लाड आहे? म्हणलं म्हण ती मरू दे माझं, मी मेली तर मेली, मी गोळ्या नसती खात. ही बोलण्याची भाषा आहे का? मी काल मग खवळलो तिला, खवळलो की मग तू मला मला बघितलं, तीन दार लावून घेतलं. मी होतो तिथं ऑफिसमध्ये, पांडून मी बोलवतो, मला गोळ्या खाय नाही. मी म्हणलं होय का? तिने आजार बघितलं, दारच लावून घेतलं. हा हा. मी म्हणलं पूजा, परत गप्पच बसली. पूजा मग म्हणली काय, तू गोळ्या का खाय नाही? म्हणलं हा एवढं जाऊ म्हणून आम्ही दवाखान्यात नेतो तुला. हा का चेष्टा लावली? म्हणलं नाही नाही भाऊजी, मी खाती गे खाती गे. पांडे म्हणलं खाबर माझ्या जागता घ्यायला ताव तवर मला कॉल आला किसनचा, समजा सर कुठे मी हिकडे घरी आलोय म्हणून. ती पर माझ्या लक्षातच नाही तिला काय बोलायचं. पांडे गेलता ती असं करते, नाही म्हणलं जा तिला जरा ऍडमिट कर, त्याशिवाय तिला कळणार नाही. ह्यांना काही चेष्टाच वाटते अगं. ती पांड्याने लाड केलाय तिचा, त्यामुळे ती तशी करते. काल जर माझ्या डोक्यात विसरून गेला, आत्ता आठवलंय मला. तिला जरा सांगितलं असतं का गोळ्या खात नाही, नक्की तुझं नडतंय कुठं? हा का रिकाम आहे का ही करायला? मुदाम ज्या ज्या त्याला जेवायला काळजी पाहिजेत ना, हिला पण कितीतरी वेळा सांगितलं मी, पाणी पेत जा, गोळ्या खात जा, हात दुखतोय भारी ती क्रीम आणली ही, पण नाही जेवायची काळजी नाही. ती कवा आठवल्यावर आठवल्यावर खाते तू, दम देऊ देऊ. पाणी किती वेळा पिते तू? पाणी किती पिते? पाणी पिते कमी, पण गोळ्या खाल्ले की सगळ्या. दिवसात 6 लिटर पाणी प्यायला पाहिजेत. किती पिते तू? आणि थुका गेळ्याची वेळ कोरड पडल्यावर तिला डेरा दिसतो ती फिल्टर. असं काम आहे झालंय का मित्रांनो? ऐका, स्वीटी ऍडमिट आहे तुम्हाला सांगतो. पाणी नाही पिली ती पुरगी, लगेच पिलं होय का? सुनबाईला बघायला आली होय. हा सुनबाईला बघायला आली. पाणी पेणार खाय नाही काय सांगून मी दमदार. ही माझी बहीण आहे, माझ्या मावशीची एकदम मोठी मुलगी. तर आमचं लहानपण एकत्र गेलेलं आहे, जी आई वडील मावशी ही आम्ही समजी एकत्र लहान होतो, एकत्र होतो ना शाळेत पण. मावस बहीण मी एकत्र गेलो, सविता सवी एक मावस बहीण ही जयत्री सोमा आणि बापू ही चौघ बहीण भाऊ मी पांडू ताई, असं आम्ही चौघ जण एकत्र शाळेला जायचो. वस्तू राहिला होतो आणि शेजारी शेजारीच घर होते. आणि काय गोट्या फिट्या खेळ ही ते लहानपण गेलं आमचं. पहिले ही जर लगीन झालं इकडे आकलो नर्सिंग, हा तिथं ती आठवते मला, लहानच होतो मी बारकोसा त्या देवळावर. पहिले हिजं लगीन झालं, परत आखेचं झालं, परत हळूहळू मग असं. पण आता झालंय काय, आता आखी आलते काल सागर गेलं आणायला, रात्री खालच्या घरी होते. सुटीकडे गेलती का? काय म्हणते काल दिवसभर तिथंच होते दुपारपासून. हा काय नाही खा 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 म्हणते, सारखं ज्यूस देते तिला, काय खा म्हणते. तर काय ती काय करते छुट्टी, तिला नादी लावायला लागते, मोबाईल दे कुठं हिकन तिकन काय उकरून काहीतरी गप्पा कर. हा गप्पा कर, तिचं पाय चोर नाही तर काय करते, एका रडते मग ती मला घरी जायचंय, रडत बसते एका घेत. मग ती चाललं त्याने घरी, ताई रात्री सांगत होती ती एका येड्याकडे रडते, मग ती मला घरी जायचंय. तर सिस्टरला हात पण लावून द्या अंगा, तिला गोड बोलायला लागतं, हसवायला लागतंय काहीतरी सलाय हे ती असं तसं. मग मी गेलो की हसवतो तिला, मग हसते. डॉक्टर होती का तू? डॉक्टर होती का? सांगते तिने वेळेला, तू सांगायला तिने वेळेला खाल्लं पाहिजे, असं नाही केलं पाहिजे, तू सांगते वय. ऐकायचे
तिचं तर काय नाही का, रात्री दाजी पण आलेत मित्रांनो, दाजी आले तर दाजी रात्री हॉस्पिटलला गेले, नुकतंच मी आलो, मी राधू रात्री ज्यूस नारळ पाणी घेऊन गेलतो, बसलो शिटीला, थोडं हसवलं हे ते, तिने पण गप्पा गोष्टी सांगितल्या, म्हणजे एक तिथं बेडवर बाय आहे म्हणली, तर त्या बाईकडं मी जशी आली तशी त्या बाईला कोणच भेटा येणार म्हणली, एकटीच पडते, एकटीच जाते, एकटीच ती तोंडाला लावून बसते, इकडं तिकडं बघते म्हणली, आणि समध्यांचं नातेवाई आहे तिच्याकडे कोणच येत नाही, वरण भात आला की जेवण बी करते, टचून कोण तोंडाला लावते, कोण माणसाला बोलते, कोण जाते बी फिरायला, अजून आता तिने नाटक सांगितलं, म्हणली एक लई दिवसात एक माणूस आला कोणतरी बघायला, ती तुला सांगतो जी उठून पळायची आहे, तिला आई झोपली होती, ती माणूस म्हणला बरं का, आय 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 उठ असं करायला लागली म्हणली, आणि नाही कशी कशी पडली पडली, हा तर स्वीटीने असं सांगितलं ती अशी उठल्यावली केलं बघितलं असं लगेच केलं, मग स्वीटी लांबणं बघ बाया म्हणली ही तर बाया समोर फिरून फिरून ते उडे हाणत होते, तिचं कोणतरी नातेवाईक आलं की हिंद अंग टाकून दिलं की, मग ती माणूस गेला की तिने हळूच असं बघितलं गेला, आणि परत उठली पळत गेली बघितली इकडे इकडे बघितलं, आणि अशी ना नाटक करते, तिला काय झालं की फरशी उचलायला लागली, ती वर तांगड्या करून पडली पण तपलं, तीच उठली इकडं तिकडं बघितलं परत, म्हणजे हे असलं पेशंट पण तिथं लय गमताडेल, आणि एक तिथं आजी पण आली, ती आजी पण काय करते तोंडच काढते खाती पिती, सिस्टर म्हणले हो असं तसं ती लांबच म्हणते, आणि सुट्टीला म्हणते अशी सुट्टी मला सांगते मामा म्हणली इथं लय गमताड पेशंट आहेत म्हणली, हॅलो हॅलो दीपक हॅलो अरे पहिल्यांदा पीसी समजा कमी होत असते त्या, तिला असे तपाने येतो चक्कर येते, आणि एका रात्रीतच पीसी वाढायला चालू होतात लास्टला, माहितीये ना सिस्टीम, अरे पण पहिल्या दिवशी काय असतं माहितीये का, दोन तीन दिवस वाढत नसते ती पीसी, उलट पीसी वाढलेल्या कमी होत्यात, आणि हा आणि मग परत लास्ट दिवशी एका पीसी समजा वाढत क्लिअर होत, कुठं चालवलं पूजाला, हा का खासगी मध्ये नेतो तिथं निकी मग ह्याच्या पशी ठेवून घेत्या, खासगी मध्ये कसं सलाईन लावून आणलं की आपलं घरी चालायला काय गोळ्या खाल्ल्या का तिने परत, खाल्ल्या परत पण त्या दिवशी दवाखान्यात काय म्हणली तेव्हा ते मरू दे म्हणली वय, आलो जाऊन मी ताई आली घरी, ताई आखी आली तर तीच विषय चालू होता बाबा, आता तुझाच आमचा की ती पूजा गोळ्या खाय ना, ती म्हणते मरू दे मी मेली तर मेली, म्हणलं ती म्हणलं काल मला फोन आला मी विसरलोच, म्हणलं तिला जरा बोलायचं होतं, म्हणलं नाही खाल्ल्या मग ही बोकायचं कोणाला येते आपल्याला, ह्यांचं काय असलं लाड, दोन रट्ट द्यायचं सबकन खायला लावायचं त्या बाबतीत, बाकी समजा लाड जमत जा तू लाव सलाईन हे कर, मी बघू दुपार नाही येतो, मग कृष्णाचं एक खिडव घेतो ते आल्याव, शूटिंगचं नियोजन आहे का उद्या, हॅलो आवाज येईल ना तुझा, धर गुतोय आवाज, बघितलं का अशी सिस्टीम आहे मित्रांनो, आली आके आता आकेला दोन तीन दिवस ठेवतो इथं, आणि मी पण जाऊन येतो हॉस्पिटलला, दाजी पण आले होते, दाजीला रात्री इकडे बोलवलं जेवाय, दाजी आले म्हणून हॉटेलवरून पार्सल भाजी बाजरे भाकरे वगैरे आणले, पण दाजी काय आलं नाहीत, आला आवाज येत नव्हता, कुठं गेला वरती,
हॅलो. हॅलो. हा हा म्हणलं येतो जाऊन म्हणतो. बर 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 ठीक आहे, ये जाऊन ठेव. वाटूल तू काय केलं? समजा तू म्हण काय बीट खाल्लं काय घेईन? समजा तू आणि लाल केलं असेच करते. आज हिडव घेतच आखी संघ परत गप्पा हाणलेले खेळ घेतो.